मला खरं खरं सांगा दे, ते सुयशचा सगळा प्रपोजल तो सगळा प्लॅन तू केला होतास ना? ती कॉफी, ते रेडिओवरचं गाणं, ती सोनसाफ्याची फुलं, या तुझ्या माझ्यातल्या सगळ्या गोष्टी तू माझ्या समोर आणत होतास ना? सोशल मीडिया आल्यापासून मीम्सचा सगळ्यात जास्त वापर आपण सगळ्यांनीच पाहिलेले, पण या मीम्सच्या जाळ्यात सगळ्यात जास्त अडकलेत कलाकार मंडळी, राजकारणी मंडळी देखील अडकलेली, पण आता अडकल्यास छोट्या पडद्यावर आपल्या सगळ्यांचा लाडका आदित्य कश्यप म्हणजे विराजस कुलकर्णी. विराजस कुलकर्णीने नुकतंच एक मीम शेअर केले ज्यात माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचं पोस्टर शेअर केले, ज्या रूपात चनयाच्या रूपात सई आणि राधिकाच्या रूपात मेघना, हे खूप मजेशीर मीम त्याने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेले. सो आदित्य, हे सगळे मीम्सचा खूप आनंद लुटते असं म्हणायला हरकत नाही. आदित्य, सई आणि सुयश या तिघांच्या लव ट्रँगलवर अनेक मीम्स देखील व्हायरल होते, आणि खास करून जेव्हा रागाने सई त्याच्याकडे बघते त्याचं मीम झालेलं आहे, तर दुसरीकडे जेव्हा सुयश चक्क आदित्यला आपल्या लग्नाचं इन्व्हिटेशन देतो ते देखील मीम सगळ्यात जास्त व्हायरल झाले. पण या सगळ्या मीम्सचा आनंद विराजस कुलकर्णी लुटताना दिसतोय. तुझं ना आधी त्या महाभारतातल्या कर्णासारखं होत चाललंय. चांगुलपणाने वागणारा, दुसऱ्यांसाठी जगणारा, वचन पाळणारा, त्याच्या दारात आलेल्या कुठल्याही याचकाला त्याने रिकाम्या हाताने जाऊ दिलं नाही. सध्या सिरियल मध्ये सुयश आणि सईच्या एंगेजमेंटची तयारी सुरू. या दोघांच्या एंगेजमेंटचा मेसेज आदित्यला येतो आणि हा मेसेज पाहून आदित्यला धक्का बसतो. या मेसेजमुळे आदित्य ठरवतो की जर सईने पुढे जायचं ठरवलं तर मी का थांबणार, सो मी ही मेघनाबरोबर आपल्या लग्नाचा मुहूर्त काढायला जातो. तर दादा मामा चक्क म्हणतात की आपल्याला जर लग्नाचं मुहूर्त काढायचं असेल तर आपल्याला त्याची तयारी करावी लागणार, आणि ती तयारी करायला पाहिजे थेट जावं लागेल दापोलीला. पण आदित्य म्हणतो टेन्शन नका घेऊ, आपल्याकडे ऑनलाईनचा जमाना आहे, सो आपण या लग्नाची बोलणी आपण ऑनलाईन करूया. काका, मला माझं आणि मेघनाचं लग्न लवकरात लवकर व्हायला हवं. लवकरात लवकर म्हणजे काय? कॉम्प्युटर मधूनच माळ घालणारस का काय माझ्या मुलीच्या गळ्यात? आदित्यराव, लग्न म्हणजे सोपं काम नाही हो, बऱ्याच 1760 गोष्टी असतात त्याच्यात. माहितीये मला काका, त्यामुळेच लवकरात लवकर सगळं सुरू झालेलं बरं ना, म्हणजे आजच जर मुहूर्त मिळाला तर बरंच होईल ना. अहो आदित्यराव, थोडे दिवस मुलगी राहू दे की माझ्याकडे, तुम्ही अगदी घोड्यावरच चढून बसलाय. नाही, इतकी तुम्हाला घाई झालेली असेल तर एखादा बरा दिवस पाहून साखर पोडा करून घेऊया. अगदी माझ्या मनातलं बोललास मी हेच सुचवणार होतो. एक मिनिट, एखादा चांगला दिवस बघून साखर पोडा करणारच असलो तर मग लग्नच करून टाकू ना डायरेक्ट. ऑनलाईन ही बोलणी केल्यानंतर तेव्हा कळतं की पुढचे 3 महिने लग्नाचा मुहूर्त नाहीये. सो त्यावर आदित्य देखील अजून एक तोडगा काढतो की आपण कोर्ट मॅरेज करूया. मात्र आदित्यच्या घरच्यांना ते अजिबात पटलेलं नाहीये. अरे काय बोलतोस तू? मनात येईल ते तोंडाला येईल ते बोलतोस का? अरे मेघनाला काय वाटेल ह्याचा तरी विचार कर ना. मला चालेल. मला चालेल रजिस्टर कर. पण मला चालायचं नाही. अरे लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटला का काय तुम्हाला? ओ बाबा, पण तू गप्प बस. या अशा नुसत्या सह्या करून जमिनीचे सौदे होतात, लग्न नाही हो लागत. लागत काका, कायद्यानुसार असंही लग्न लागतं. हो पण माझ्या कायद्यात बसत नाही होते. अहो माझी एकुलती एक मुलगी आहे मेघना, तिचं लग्न हे थाटामाटातच लावायचंय. अहो तसं वचन दिलंय मी माझ्या गेलेल्या बायकोला. चला, म्हणजे एका वचनाने लग्न जुळवलं, दुसरं वचन लग्न मोडणार बहुतेक. सो आता आदित्य, मेघना, सुयश आणि सई या तिघांचा लग्नाचं मुहूर्त कधी निघतोय, कधी हा लग्न सोहळा आपल्याला पाहायला मिळणार, या सगळ्यासाठी आपण खूप जास्त उत्सुक आहोत आणि याचे अपडेट आम्ही तुम्हाला नेहमी देत राहणार. सो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळून जाते. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमधील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा CNX फिल्मी. व्हिडिओ आकाश जाधव बरोबर पूजा बोरकर लुकमध्ये.